1995 चा कायदा आहे, आता तब्बल त्याला 20 वर्ष होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन अधिकारी करत नाही. यांना ॲज ऑफिसर म्हणायचं का चपराशी म्हणायचं, अशा पद्धतीचं आता एकंदरीत व्यवस्था निर्माण झालेली आहे. या आयुक्ताकडे आमच्या संघटनेनं आत्तापर्यंत 15 ते 20 वेळा निवेदन दिले, माझं आंदोलनसुद्धा केली, माझेसुद्धा 5 स्मरणपत्र आहे, तरी आयुक्तानं कुठलीही कारवाई केली. आज जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा आम्ही सांगितलं का तुम्ही 5-5 वर्ष 3% निधी अपंगाचा हक्काचा आहे, तो तुम्ही खर्च का करत नाही, अन्न खर्च केला त्याला कारवाई का करताय तुम्ही, हे दप्तर दिलं नाही आहे, जेव्हा आम्ही कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. तो बोले मेरा माहिती ऐकलूंगा. मागून एक अपंग बांधव उभा होता, त्याला म्हणत होतो डोक्यावर बस, मग चर्चा करणे को तयार नाही, अशा हरेतुरेवर ते सुटावून आलाय. आणि मग अशा पद्धतीनं जर कायदा मोडत असेल, कायदा तोडत असेल अधिकारी, तर त्या कायद्याला आम्ही खाली ठेवू देणार नाही. त्याला आम्ही बाचाबाची केली, मारलं नाही, तरी मारल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. माझं असं म्हणणं आहे का माझ्यावर 353 ज्या ताकदीनं दाखल केला, इथं कायद्याचं जेवढं कणखरपणे पालन झालं तसं दप्तर दिरंगेनुसार कारवाई व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही कायदा असं म्हणतं त्या पत्राचं उत्तर 7 दिवसात दिलं पाहिजे. एखादं जर फाईल एखादा अधिकारी 7 दिवस ठेवत असेल, 8-8 दिवस, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फाईल तर 4 वर्ष पेंडिंग होती, मग कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री या खात्याचे प्रमुख आहे, मुख्यमंत्री काय करतोय अपंगासाठी? तुमचा जीव तुटते का नाही तुटत मुख्यमंत्र्याचा? ना, जर 2 महिन्या त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आता मारा येईल त्या कृष्णाला.